तेलंगणा व आंध्र प्रदेशात मिरची तोडणीच्या कामासाठी गेलेले जिल्ह्यातील सुमारे 10,000 मजूर व राज्यातील एकूण 26,000 मजूर आणि विद्यार्थी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे इतर राज्यात अडकले आहेत. या मजुरांना त्यांच्या स्वगावी पोहोचविण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेतला आहे. मजूर आणि कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी वडेट्टीवार यांनी तातडीने हा विषय राज्य सरकारकडे लावून धरला. त्यानंतर केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती. केंद्र सरकारने मंजुरी प्रदान केल्यामुळे मिरची तोड मजुरांचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा झाला. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव प्रकाश देवतळे यांनी स्वतः महाराष्ट्र व तेलंगणा बॉर्डरवर जाऊन पाहणी केली व मजुरांची विचारपूस केली. त्यानंतर मजुरांची जेवणाची व्यवस्था करून त्यांना विविध वाहनांद्वारे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी रवाना करण्यात आले. करोना लागल्यामुळे आम्हाला सुट्टी नाही दिले. आता करोना बंदच नाही झाला तरी पण आम्हाला तिकडून परमिशन भेटले. आम्हाला परमिशन आम्हाला गाड्या पाठवले. आम्ही गाड्या करून इथपर्यंत आलो. आता वडेट्टीवर गाड्या पाठवल्याबद्दल आम्ही गावला जाऊन पोहोचतो. आम्ही मिरची तोडायला गेलो होतो यंकू तर्शी खम्मंग जिल्हा. ते आम्हाला घरी यांच्यासाठी लॉकडाऊन लागल्यामुळे बहुत उशीर झाला तर आम्ही यांच्या यासाठी पाहत होतो. आम्हाला आज संधी मिळाली, आम्ही आलो. ते आम्हाला माहीत झालं की वडेट्टीवार साहेबानं गाड्या केल्या म्हणून तर त्यांच्या गाडीमध्ये आम्ही बसून जात आहोत. आणि आम्हाला थोडा बरं वाटत आहे. आमच्या घरी परिवार आहे, एक मुलगा एक मुलगी आहे. त्यामुळे आज निघलो आम्ही. जेवण वगैरे मिळालं आहे तर आम्हाला सर्व सोयपाणी मिळाली. आम्ही आज गाडीने पोहोचता करून देत आहे. आम्ही गावाला चाललो. सगळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून जवळपास 4 महिन्यापासून तिथे अडकली होती. लॉकडाऊन नंतर त्यांना महाराष्ट्रामध्ये परत येण्याचा मार्ग बंद झालेला होता कारण लॉकडाऊनमुळे इथं आलं नाही. अत्यंत अडचणीत आणि संकटात ही सगळी माणसं काम केलीत आणि परेशान झालेली होती. ज्यावेळेस हा लॉकडाऊन केंद्र सरकारच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर लॉकडाऊनच्या शिथिलता दिली आणि बाहेर राज्यातील लोकांना महाराष्ट्रात आणि इतर राज्यात जाण्याची परवानगी ज्यावेळेस दिली त्यावेळेस तेलंगणा सरकारने या लोकांना आणून महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत सोडलं आणि इथून मग आम्ही महाराष्ट्राच्या शासनाच्या माध्यमातून बसेस उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला पण बसेस काही वेळेवर होऊ शकले नाहीत कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा मंत्रालयामध्ये 3-4 दिवस मंत्रालय आम्हाला लॉक करून ठेवावं लागलं. तिकडे सुद्धा थोडा काही स्वच्छता कामगारांना त्या ठिकाणी पॉझिटिव्ह 2-3 व्यक्ती मिळाले आणि त्यामुळे कोऑर्डिनेट करण्यासाठी उशीर झाला. अशा परिस्थितीमध्ये हा संपूर्ण 15-20 हजार लोकांचा थवा या जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या सीमेवर आला. यानंतर येथील स्थानिक आमचे काँग्रेसचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी काही लोकांची व्यवस्था करून दिली, खासदार साहेबांनी व्यवस्था करून दिली आणि काँग्रेसकडून या जिल्ह्याचा पालकमंत्री आम्ही सगळ्यांनी मिळून या लोकांना त्यांच्या गावापर्यंत कसं नेता येईल. आता याच्यामध्ये काही लोक टॅक्सीवाले आहेत ते लुटण्याचंही काम सुरू केलेलं आहे. 400 रुपये पर रेट घेऊन सोडायचं चामोर्शी तालुक्यातले लोक असतील किंवा बाकीचे दूरचे लोक असतील. पण जेवढ्या गाड्या कालपासून आम्ही कालही जवळपास 20-25 गाड्या ट्रॅव्हल्स पाठवून छोट्या मोठ्या गाड्या पाठवून त्यांना व्यवस्था केली. आजही या लोकांच्या सगळ्या व्यवस्थेसाठी आम्ही स्वतः या इथले खासदार आमचे बाळूभाऊ धानोरकर आणि इथले आमचे आमदार सुभाषभाऊ धोटे आम्ही पालकमंत्री म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी ही सगळ्या व्यवस्था बघायसाठी आलो. आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत.